पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यानंतर मी मागच्या अधिवेशनामध्ये ज्यावेळेस हा विषय घडला होता की आपल्याला जर का हे अवैध उत्खनन वाळूचं जर थांबवायचं असेल तर एकतर त्या वाळू घाटाचा लिलाव योग्य प्रमाणे व्हायला पाहिजे, त्याची जी ऑफसेट किंमत आहे ती एवढी जास्ती ठेवलेली आहे की सर्वसामान्य व्यवसाय करणाऱ्या लोकांना ते परवडत नाही आणि मग जास्तीची ऑफसेट किंमत ठेवल्यामुळे ठराविक लोकच ते टेंडर घेतात आणि नंतर मग त्यांना ते परवडत नाही त्यामुळे ते अधिकचं उत्खनन करतात। याचा वारंवार आम्ही पाठपुरावा केला। त्या रस्त्याचं ऑडिट करून त्याची जबाबदारी कोण घेणार? महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जे रस्ते खराब झालेले आहेत त्याचं महसूल प्रशासन त्याची जबाबदारी घेणार का? दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, ज्या 8 लोकांचा मृत्यू झालेला आहे त्या 8 लोकांतल्या ह्या अवैध उत्खननामुळे जे खड्डे खणलेले आहेत त्याच्यात 2 त्यांना मृत्यू झालेले आहे, त्यांना अजून कुठलीही मदत ह्या राज्य सरकारने केलेली आहे। तिसरी गोष्ट अध्यक्ष महोदय की या अवैध उत्खननामध्ये आम्ही जो प्रश्न उपस्थित केला होता, प्रश्न विचारतो आहे की राज्य सरकार ह्या 8 जणांचे मृत्यू झाले त्यांची जबाबदारी घेणार आहे का? त्यांच्या पाल्यांना त्याचे नुकसान भरपाई देणार आहे का? सभागृहामध्ये मागच्या अधिवेशनात उपोषण केलं, सभागृहाबाहेर उपोषण केलं आणि अध्यक्ष महोदय स्वतः मी मंत्री महोदयांशी त्यावेळी बोललो पण अध्यक्ष महोदय कारवाई होत नाही आहे। आपण जरी दंड वसुली केली अवैध वाहतूक रेतीची प्रचंड चाललेली आहे आणि स्वतः सदस्य या ठिकाणी सांगतात 8 जणांचा मृत्यू, प्रश्नात जरी 1 जणांचा असला तरी स्वतः सदस्य सांगतात आणि आपण तर माझ्या पक्षात ज्येष्ठ आहात, आपल्याला माझा अहवाल असेच येतात की खड्डा नव्हता, खोल होतं, पाणी जास्त होतं, कुठेतरी आपण गांभीर्याने घेणार आहात की नाही? मंत्री महोदय इतकं सातत्याने 1 सदस्य जर या ठिकाणी अवैध वाहतूक लावून धरतोय आणि अध्यक्ष महोदय तेच ते लोक पकडले जात आहेत, मग आपण याच सभागृहामध्ये मोका लावायचा निर्णय केला होता, आता या लोकांवर मोका लावणार का? तेच ते लोक पकडले गेले, 4-4 वेळा पकडले गेले आहेत। आणि याच्या बाबतीत आपण माननीय विरोधी पक्ष नेते यांनी जे सांगितलं आहे ते मोका लावता येईल का? या बाबतीत विधी व न्यायाशी आम्ही चर्चा करून योग्य निर्णय घेऊ। एक तर मोका लावायचा निर्णय केला आणि दुसरं वन विभागाला जे अधिकार आहेत ते विभाग आपल्या विभागाला आपण दिले, वन विभागाला अधिकार आहेत की अशा प्रकारचे ट्रक जर सापडले तर वन विभागाला त्याचा लिलाव करता येतो जप्त करून, ते अधिकार देखील या सभागृहामध्ये आपल्या विभागाला आपण दिलेले आहेत। तर मग कुठेतरी आज माननीय मंत्री महोदय अवैध खनन उत्खनन इतकं भयानक आहे जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये आणि नेक्सस तयार झालाय त्या ठिकाणी, त्यामुळे कुठेतरी तुम्ही जर कडक कारवाई केली नाही ते असंच पूर्ण आपल्या नद्या खोदून टाकतील लोक, त्यामुळे माझी विनंती आहे की हा जो अधिकार आपल्याला प्राप्त झाला याच्या अंतर्गत कडक कारवाईचे निर्देश आपण द्यावे। अध्यक्ष महोदय आता मंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही भरारी पथक नेमतो आहोत, आम्ही 1,21,00,000 रुपयाचा दंड वसूल केलेला आहे, हे नित्याची बाब आहे। आतापर्यंत वाळू व्यावसायिकांवर कडक कारवाई करावी या संदर्भामधली सरकारनं सातत्यानं भूमिका आणि धोरणं आखली, पण कधीही ज्या तहसीलदाराच्या ज्या सर्कल इन्स्पेक्टरच्या ज्या प्रांताच्या इलाक्यामध्ये अशा प्रकारची वाळू चोरी होते त्यांना सुद्धा 3-3 वेळा जर एखादा माणूस सापडला तर त्यांना सुद्धा त्याच्यावर जबाबदार धरत जोपर्यंत नाही तोपर्यंत ह्या चोऱ्या थांबणार नाहीत। केवळ केवळ ठेकेदारांना गाडी मालकाला गाडी वाहतूकदाराला या ठिकाणी जबाबदार धरून चालणार नाही आणि म्हणून इथं अधिकाऱ्यांची देखील काही अंशी जबाबदारी सरकार नक्की करणार का, हा माझा एक प्रश्न। परंतु सगळ्यांनी काळजी घेत आतापर्यंत एकंदर पाहिलं 5 वर्षाचं जरी पाहिलं तर कायम त्याच्यामध्ये कारवाई केलेली आपल्याला दिसते आहे आणि यामध्ये अनेक आरोपींना अटक केलेली दिसते। खरं म्हणजे या वर्षी सुद्धा 970 आरोपींना अटक केली आहे, गुन्हे 1,055 दाखल केलेले आहेत, वसुली सुद्धा 46 कोटी झाली, 200 हे तर आम्ही करतोच आहोत। असेल तर 3,000 कोटीची वाळू चोरी जातात अध्यक्ष महोदय, हा विषय एका प्रश्नापुरता मर्यादित नाही तर या विषयावर स्वतंत्र चर्चा आपण आयोजित केली पाहिजे। माझा प्रश्न अध्यक्ष महोदय, मी मागच्या महिन्यात माझ्या मतदारसंघाच्या सर्व वाळू गटाला अधिकाऱ्यांसोबत भेट दिली, 17 ड्रेजर सुरू आहेत, 24 तार ड्रेजर सुरू आहे, सर्व अधिकाऱ्यांच्या महिने बांधल्या गेलेले अध्यक्ष महोदय अत्यंत जबाबदारीने सांगतो। अध्यक्ष महोदय 24 तास आपल्या CCTV कॅमेरा आवश्यक आहे, एकही ठिकाणी CCTV कॅमेरे नाही आहे। अध्यक्ष महोदय मेकॅनिकल मायनिंग करता येत नाही, टोटल मेकॅनिकल मायनिंग सुरू आहे। माझी विनंती आहे की या प्रकरणामध्ये जे वाळू धोरणामध्ये ज्या शर्ती आहेत त्याचा भंग न केलेल्या
सर्व प्रकरणी जे जे आपण तरतुदी त्याच्या दिलेल्या कुठल्या अधिकारी त्या कलमानुसार कारवाई करत नाही, फक्त दाखवण्यासाठी विधानसभेमध्ये उत्तर देण्यासाठी की आम्ही एवढी कारवाई केली एवढं दंड केला हे दाखवण्यासाठी नाममात्र कारवाई केली जातात देशमध्ये। आणि म्हणून माझा प्रश्न आहे की वाढीव धोरणाचे अंमलबजावणी करून ज्या अटी शर्तीचा भंग आहे त्या प्रकरणी ज्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही त्या प्रकरणामध्ये राज्य स्तरावर सूचना देऊन त्या सर्वांची जबाबदारी निश्चित करून आपण कारवाई करणार काय? पण जरूर त्यांच्यावर बैठक घ्यावी, पण त्यांच्या खनिकर्म महामंडळाच्या वतीनं एक वाळूचं अतिशय चांगलं धोरण हे तयार करून सरकारकडे पाठवण्यात आलंय। आता जवळजवळ 2 वर्ष झाले पण त्या धोरणाला मान्यताच मिळत नाही, त्यामुळे त्याला मान्यता कधी मिळणार हे देखील सांगितलं पाहिजे। ते जर धोरण मंजूर झालं तर ह्या सगळ्या चोऱ्या बंद होतील। तर त्यासंबंधी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा।